भाजपनं गोव्यामध्ये उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती असंतोष उमटलेला आहे. उत्पल परिकरांनी भाजप सोडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसीकर यांनी देखील तिकीट न दिल्यानं नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम केलाय. एक निवेदन प्रसिद्ध करून लक्ष्मीकांत पारसीकर यांनी राजीनामा दिलेला आहे. मी अनेक वर्षांपासून भाजप सदस्य राहिलो आहे पण मला दुर्लक्षित केलं गेलं त्यामुळे मी आता पक्षामध्ये राहू शकत नाही. मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे. काही दिवसांमध्ये याची औपचारिक घोषणाही करेन असं पारसीकर यांनी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. भाजपमध्ये आता कोणीही खुल्यापणाने भूमिका मांडू शकत नाही. बाहेरच्या काही लोकांनी पक्षावरती कब्जा मिळवलाय असा आरोपही पारसीकरांनी केलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.